नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. खतांच्या दरवाढमागे खुशखबर, खत खरेदीवर केंद्र सरकार देणार अनुदान. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र हो, खतांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे किमती जरी वाढल्या तरी दुसरीकडे त्यांचा अतिरिक्त ताण शेतकऱ्यावर पडणार नाही. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर यंदा रासायनिक खतांची टंचाई भासणार आहे. त्यामुळे केंद्राने हा अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यानंतर खत टंचाई होऊन दर वाढले तर काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण रशिया आणि युक्रेन युद्धाच्या नावाखाली आता काळा बाजार आणि कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी आता थेट गृह विभागाची मदत घेण्याची हालचाली सुरू आहेत. त्यामुळे यंदा काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्याला टंचाई भासू न देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. मित्रहो, DAP सह इतर 25 श्रेणीतील अनुदानातील भरीव वाढ. खरीप हंगामात DAP खतालाच अधिक मागणी असते. मागणी अधिक असले तरीही केवळ DAPच नाही तर अन्य 25 श्रेणीतील खतांच्या भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वाधिक अनुदान हे 28-28-00 या संयुक्त खताच्या श्रेणीला मिळणार आहे. हे अनुदान प्रतिगोनी 1408 रुपये एवढे असणार आहे. केवळ DAPला अधिक मागणी म्हणून त्यांचेच अनुदान वाढवायचे असं नाही तर सर्वच रासायनिक खतांच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, 80% खतांचा पुरवठा, आता कंपन्यांशी करार महत्त्वाचा. खरीप हंगामाच्या अनुषंगाने 80% खताचा पुरवठा हा झालेला आहे. याशिवाय पुढील खत पुरवठ्यावरून अनुदान आणि त्यांचे दर हा मुद्दा कायम होता, पण सरकारने अनुदान जाहीर केले आहे. आता खत कंपन्यांचा करार असे कसे होतात व त्यांचा कच्चा माल कसा उपलब्ध होतो यावरचा पुढचा पुरवठा अवलंबून आहे. खरीप हंगामापूर्वीच खत हे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे गुणनियंत्रक विभागाचे कृषी संचालक दिलीप जेंडे यांनी सांगितले आहे. तर जबाबदारी मात्र राज्य शासन यंत्रणांची. केंद्राने केवळ सिंगल सुपर फॉस्फेटलाच नव्याने अनुदान दिले नाही तर इतर श्रेणीतील खतांना 1400 रुपयांचे प्रतिगोनीपर्यंतचे अनुदान दिले आहे. त्यामुळे आता एवढे करून शेतकऱ्यांना ज्यादा दराने लिकिंग काळ्या बाजाराला सामोरे जाऊ लागू नये यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. वेळ प्रसंगी गृह खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.